विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी थोडक्यात या चॅनलवर स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे महत्वाचे करंट अफेअर्स आहे मागचे 2 दिवसातले ते बघणार आहोत, आणि जे जुने व्हिडिओ आहे ते पण तुम्ही बघू शकता. आणि 5-7 दिवसापासून व्हिडिओ बघत आहोत कंटिन्यूअस, तर ते पण तुम्ही बघून घ्या, खूप महत्वाचे आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. तर आता आपण सुरू करूया. बघू शकता गो ट्रायबल हा नवीन कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे. गो ट्रायबल नाव लक्षात ठेवा. तर 4 ऑप्शन आहे, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आदिवासी विकास मंत्रालय आणि वित्त मंत्रालय. तर आदिवासी विकास मंत्रालय यांनी हा कार्यक्रम सुरू केला आहे गो ट्रायबल. समोर बघूया. 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिवस कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिवस असतो. तर 4 ऑप्शन आहे, डॉक्टर बी सी रॉय, डॉक्टर अनिलबाई जोशी, डॉक्टर उपेंद्रनाथ ब्रह्मचारी, डॉक्टर सुधांशु भट्टाचार्य. डॉक्टर बी सी राय यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय डॉक्टर दिवस हा साजरा केला जातो. समोरचा प्रश्न बघूया. उत्तर कोरियामध्ये जाणारे पहिले अमेरिकन राष्ट्रपती, त्या देशामध्ये जाणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती कोण आहे. तर 4 ऑप्शन आहे, बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, जॉर्ज बुश आणि हिलरी क्लिंटन. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प हे G20 जपानला झाले, तिथं गेले होते. तर तिथून ते नॉर्थ कोरिया, साऊथ कोरियानंतर नॉर्थ कोरियाला गेले ते. तर हे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले राष्ट्रपती अमेरिकेचे, ते उत्तर कोरियामध्ये पहिल्यांदा गेले. समोरचा प्रश्न बघूया. मणिपूरच्या राज्यपालपदी कोणाची निवड झालेली आहे. तर 4 ऑप्शन आहे, नजमा हेपतुल्ला, पी बी आचार्य, किरण बेदी आणि सुषमा स्वराज. तर पी बी आचार्य यांची मणिपूरच्या राज्यपालपदी निवड झालेली आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे. भारत कोणत्या देशाकडून स्ट्रम अटॅक हे क्षेपणास्त्र घेणार आहे. हे आत्ताच याची डील झालेली आहे. तर कोणत्या देशासोबत झालेली आहे ती, रशिया, जपान, अमेरिका आणि फ्रान्स. तर रशियाकडून आपण हे क्षेपणास्त्र घेणार आहोत. स्ट्रम अटॅक नाव लक्षात ठेवा. त्यानंतर जून 2019 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये. तर 4 ऑप्शन आहे, एन के सिंग, नरेंद्र बत्रा, सुभाष चंद्र गर्ग आणि ओम प्रकाश राव. तर नरेंद्र बत्रा यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये यांची निवड झालेली आहे सदस्य म्हणून. त्यानंतर समोरचा प्रश्न बघूया. केंद्र सरकारने एक देश एक राशन कार्ड, हे खूप महत्वाचा प्रश्न आहे, व्यवस्था चालू करण्यासाठी राज्य सरकारने केव्हापर्यंत वेळ दिला आहे. 4 ऑप्शन आहे, 15 ऑगस्ट 2019, 31 डिसेंबर 2019, 30 जून 2020 आणि 15 ऑगस्ट 2020. तर 30 जून 2020 पर्यंत हे राज्य सरकारांना त्यांनी वेळ दिलेला आहे एक देश एक राशन कार्ड हे सुरू करण्यासाठी. त्यानंतर नुकतेच श्याम सुंदर मित्रा यांचे निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते. श्याम सुंदर मित्रा, तर 4 ऑप्शन आहे, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिस. तर ते क्रिकेट या खेळाशी संबंधित होते श्याम सुंदर मित्रा. समोरचा प्रश्न आहे, गुगलने नुकतेच इक्वियानो नावाची इंटरनेट केबल सेवा 2 खंडांमध्ये जोडणी सुरू केली, तर ते 2 खंड कोणते आहेत. तर इक्वियानो हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. गुगलने नुकतेच एक इंटरनेट केबल सेवा सुरू केलेली आहे 2 खंडांमध्ये. तर ते 2 खंड कोणते जोडण्यात येणार आहे. तर ते ऑप्शन आशिया व आफ्रिका, आफ्रिका व युरोप, आफ्रिका व दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका. तर आफ्रिका व युरोप या 2 देशांमध्ये सेवा सुरू करणार आहे इक्वियानो नावाची गुगलने सेवा सुरू केलेली आहे. तर हे अशा प्रकारचे आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स होते. तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कामी पडणार आहे. तर जुने जे करंट अफेअर्स आहेत ते पण तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा एंड स्क्रीनला बघू शकता, ते पण बघून घ्या. खूप महत्वाचे प्रश्न आहे, ऑनलाईनर आहे पण खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे जे मित्र आहेत त्यांना शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद.